कोरोनाच्या धास्तीने अनेक ठिकाणचे शेतकरी बाजार समितीत येण्यासाठी इच्छुक नाहीत. याशिवाय पावसाच्या रिपरिपने बाजारातील समितीतील फळभाज्यांसह पालेभाज्यांची आवक मंदावली आहे. समितीतील रोजची 3 ते 3.25 कोटीची उलाढाल सध्या 1.5 ते 2 कोटींपर्यंत खाली आली आहे. आवक घटल्याने सर्वच भाज्यांच्या भावाने तेजी गाठली. नाशिक, पेठ व त्र्यंबकेश्वर हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र असले तरी या ठिकाणी इगतपुरी, सिन्नर, दिंडोरीसह सोलापूर, पंढरपूर, नगर ह्या जिल्ह्यातून डाळिंबांसारख्या फळांची मोठी आवक होते. वांगी, दोडकी, ढोबी, कारले, गिलके या फळभाज्या व वेलवर्गीय भाज्यांसह मेथी, शेपू, कोथंबीर, कांदापात, पालक या भाज्यांची मोठ्या प्रमाणावर आवक होत असते. आवक झाल्यावर नियोजनानुसार प्रत्येकाचे लिलाव होतात. समितीत दिवसभरात 3 वेळा लिलाव होतात. बाजार समितीत जिल्ह्याच्या विविध भागातून नाशिक तालुक्यातून अंदाजे 1000 शेतकरी माल विक्रीसाठी आणतात. सध्या बाजार समितीत कोरोनाने शिरकाव केल्याने धास्तीचे वातावरण निर्माण झाले. संसर्गाच्या भीतीने अनेक शेतकरी आपल्या परिसरातच शेतीमाल विकण्यास प्राधान्य देत आहेत. हर्षदा निकम, न्यूज इंडिया 27, नाशिक.